नाज़रीन अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि बरकातुहू। आप देख रहे हैं शादाब टाइम्स उर्दू न्यूज़ चैनल बेंगलोर। मैं हूं आपका मेज़बान यम ज़करिया अनवर। पुलकेशी नगर असम्बली हलके के सीनियर कांग्रेस लीडर सैयद रिसालत जा और तप्पू, पुलकेशी नगर असम्बली हलके के MLA AC श्रीनिवास साहब की सरपरस्ती में अवामी बेदारी मुहिम का आगाज़ किया है। इस मुहिम का असल मकसद पुलकेशी नगर असम्बली हलके के तमाम शहरियों जिनकी उम्र 18 साल से ज़्यादा है वोटर लिस्ट में नाम दर्ज कराना है। जनाब तप्पू साहब न सिर्फ इस सिलसिले में अवामी बेदारी मुहिम चला रहे हैं बल्कि इसके लिए अपनी टीम के साथ जगह जगह मुफ्त कैंप मनक़द करके वोटर लिस्ट में नामों का इंदराज करा रहे हैं। यकीनन एक बेलौस खिदमत है। नाज़रीन इलेक्शन कमीशन के मुताबिक 9 दिसंबर तक तमाम शहरी जिनकी उम्र 18 साल से ज़्यादा है इलेक्ट्रोल लिस्ट यानी वोटर लिस्ट में अपना नाम दर्ज करा सकते हैं। बताया जाता है कि कई हज़ार लोगों के नाम वोटर लिस्ट में मौजूद नहीं हैं। कई लोगों के नाम तो मौजूद हैं मगर उनकी स्पेलिंग सही नहीं है, उनका डेट ऑफ बर्थ सही नहीं है, उनका एड्रेस सही नहीं है। 9 दिसंबर 2023 तक आप अपना नाम वोटर लिस्ट में दर्ज करा सकते हैं। अगर नाम गलत है तो स्पेलिंग दुरुस्त करा सकते हैं। अगर आप एड्रेस बदल चुके हैं तो नया एड्रेस डाल सकते हैं। अगर आपकी डेट ऑफ बर्थ गलत एंटर हो गई है तो उसे दुरुस्त करा सकते हैं। गुज़िश्ता 15 दिनों से सैयद रसालत जा और तप्पू साहब और उनकी टीम जगह जगह एक कैंप मनक़द करके आवाम की खिदमत कर रहे हैं और यह खिदमत बिल्कुल मुफ्त है। आवाम ने AC श्रीनिवास साहब MLA की सरपरस्ती में सैयद रिसालत जा तप्पू साहब की यह खिदमत को काबिल तहसीन करार दिया है और कहा है कि बहुत अच्छी खिदमत है, इसका हर जगह खैर मकदम होना चाहिए। जनाब तप्पू साहब के मुताबिक 9 दिसंबर तक पुलकेशी नगर असम्बली हलके के मुख्तलिफ़ मकामात पर अपनी टीम के साथ ये कैंप मुनक़द करेंगे। उन्होंने अवाम से गुजारिश की है कि वह इस खिदमत का भरपूर फ़ायदा उठाएँ। आपका नाम क्या है? सैयद उमर फारूक। क्या ये क्या कैंप लगाया है? वोटर कैंप में क्या हो रहा है? वोटर आईडी कार्ड बनाने के वास्ते कैंप लगा हुई कैंप में जो है लोगों को जिसके पास वोटर आईडी कार्ड है इस साल के आने वाले इंतखाबात में जो इलेक्शन हो रही उसमें अगर नाम नहीं आएगा तो उन्होंने वोटर आईडी कार्ड के जरिए उनका नाम आने वाले इलेक्शन के लिस्ट में दाखिल करा देंगे। कितने दिन से कर रहे हैं ये? हमें तकरीबन 15 दिन से कर रही है कैंप। मोहल्ले मोहल्ले में कर ले कोई काम भी कर लेते हैं तो मोहल्ले के एड्रेस बोल सकते हैं नाम? हम किस मोहल्ले में आपके नाम बोल सकते हैं? बहुत सारे मोहल्ले जैसे कि मिनाज नगर पंचायत में हुआ, दूसरा JP नगर हुआ। ठीक है यार, आप तक 15 दिनों में इस इलाके में कितने लोग कितने वोटर कार्ड से नाम एड्रेस किए? तकरीबन रोज के 200-250 तकरीबन एक कैंप करके रजिस्ट्रेशन करा लेते हैं। ठीक है, अपना नाम क्या है? मेरा नाम सैयद उमर जाबिर है। तो ये काम में आप भी शामिल हैं? हाँ, मैं भी शामिल हूँ। तो पब्लिक क्या करना चाहेंगे आप? पब्लिक के लिए देखो, मोस्टली आने वाली गवर्नमेंट जो भी है तो ही चूज करेंगे तो बेहतर होगा आपके लिए, क्योंकि जैसे आप पढ़ के काम के लिए जाएंगे जितना टैक्स पे करोगे गवर्नमेंट के लिए कितना पे करोगे क्या करोगे तब आपको मालूम होगा गवर्नमेंट की वैल्यू क्या कर रही है, गवर्नमेंट हमारा पैसा लेके करके। तो द मोस्ट इम्पॉर्टेंट थिंग टू मेक वोटर आईडी कार्ड टू द पर्सन इज टू वोट। मैडम हाँ हेळि मैडम, ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಮೇಡಮ್? ವೋಟರ್ ಐಡಿ ಕಾರ್ಡ್ ಇಲ್ದಿರ ಅವರಿಗೆ ವೋಟರ್ ಐಡಿ ಕಾರ್ಡ್ ಮಾಡಿಸ್ ಎಷ್ಟು ಆಗಿದೆ ಮೇಡಮ್? ಆಗಿದೆ ಸಾಯಂಕಾಲ 100-150 ಆಗ್ಬೋದು ಅಂದ್ರೆ ಈ ಜನರು ಏರಿಯಾ ಜನರಿಗೆ ಏನ್ ಹೇಳಕ್ ಇಷ್ಟಪಡ್ತಾರೆ ಮೇಡಮ್? ಜನರಿಗೆ ತುಂಬಾ ಜನಗಳಿಗೆ ವೋಟರ್ ಐಡಿ ಕಾರ್ಡ್ ಇಲ್ಲ, ಅವ್ರಿಗೆಲ್ಲ ಉತ್ತರ ನನ್ನ ಹೆಸರು ಸಲೀಂ ಖಾನ್ ಅಂತ, ಪುಲಕೇಶಿ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಬರುವ ಕುಶಾಲ್ನಗರ್ ವಾರ್ಡಲ್ಲಿ ನಾನು ವಾಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ.
ಸಮಸ್ಯೆ ಏನಂದ್ರೆ ಬೆಂಗಳೂರಲ್ಲಿ ಸುಮಾರು ವ್ಯಕ್ತಿಗಳಿರ್ತದ ಐಡಿ ಕಾರ್ಡ್ಗಳಿಲ್ಲ. ಅವರು ಸುಮಾರು ಏನು ಐಡಿ ಕಾರ್ಡ್ ಯಾವುದೋ ವರ್ಷಕ್ಕೆ ಮಾಡಿದಿರ್ತಾರೆ. ಆ ಕಾರ್ಡಲ್ಲಿ ಅವ್ರ ಜೀವನ ಇದೇ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಎಲೆಕ್ಷನ್ಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ. ಆ ಕಾರ್ಡ್ ಡೆಡ್ ಇರುತ್ತೆ, ಅವ್ರ ಮಾಹಿತಿ ಇರಲ್ಲ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಇವಾಗ ಯಾರ್ಯಾರಿಗೆ ಐಡಿ ಕಾರ್ಡ್ ಹೊಸದಿಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ದಯವಿಟ್ಟು ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಐಡಿ ಕಾರ್ಡ್ ಹೊಸದು ಮಾಡಿಸ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಅಡ್ರೆಸ್ ಚೇಂಜ್ ಮಾಡೋದಿದ್ರೆ ಫಾರ್ಮ್ ಇದು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ, ಇನ್ನೊಂದು ಒರಿಜಿನಲ್ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ಸ್ ಅದಕ್ಕೆ ಏನು ಟಚ್ ಆಗುತ್ತೆ ಅದು ಮಾಡಿಸಿ ಅವ್ರಿಗೆ ಒಳ್ಳೇದಾಗಲಿ ಅಂತ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಎಷ್ಟು ದಿವಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಕ್ಯಾಂಪ್ ನೀವು? ಎಷ್ಟು ದಿವಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ? ನಾವು ಸರ್ ಇದು ಒಂದು 20 ಡೇಸ್ ಈ 20 ಡೇಸ್ ಎಷ್ಟು ಹೆಸರು ವಾಟರ್ ಲಿಸ್ಟ್ ಸೇರಿಸಿ ಸುಮಾರು ಜನ ಮಾಡಿದ್ರಿ. ಮುಸ್ಲಿಂ ಕಾಲೋನಿ, ಆಮೇಲೆ ಚಿಕನ್ ಅಲಿ ವಾರ್ಡು, ಮುಸ್ಲಿಂ ಕಾಲೋನಿಯಲ್ಲಿ ಎರಡು ಸೈಡ್ ಮಾಡಿದ್ರಿ, ವಾಟರ್ ಟ್ಯಾಂಕ್ ಮಾಡಿದ್ರಿ, SR ಬ್ಲಾಕು, ಪ್ರಿಯಾನ್ ನಗರ, ಆಮೇಲೆ ಮುನೇಶ್ವರ ನಗರ, ಅನ್ವರ್ಲಿ ವಾರ್ಡು, ಆಮೇಲೆ ಇದು ಶಾಂಪೂರು ಮೇನ್ ರೋಡ್ ಎಲ್ಲ ಹಾಕಿದ್ರಿ. ಅಂದ್ರೆ ಹೆಚ್ಚು ಕಡಿಮೆ ಎಷ್ಟು ವಾಟರ್ ಸೇಡಿ ಮಾಡಿದ್ರೆ ಇಡಿಯಾ ನಿಮ್ಗೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಲೆಕ್ಕ ಎಲ್ಲ ಸುಮಾರು ಜನರು ಬರ್ತಾ ಇದಾರೆ. ದೇವರ ಆಶೀರ್ವಾದ ಎಲ್ಲ ಬಂದು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಇನ್ ಮುಂದೆ ಮುಂದಿನ ದಿವಸದಲ್ಲಿ ಮಾಡ್ತೀರಾ ಸರ್? ಅದೇ ಡೇಟ್ ಯಾವಾಗ ಗಂಟ ಇದೆ ಆವಾಗ ಗಂಟ ನಾವು ಮಾಡ್ತೀರಿ. ಸರ್ಕಾರ 9 ಡಿಸೆಂಬರ್ ಲಾಸ್ಟ್ ಡೇಟ್ ಅದು 9 ತಾರೀಕು ಮಾಡ್ತೀರಾ? ಮಾಡ್ತೀರಿ. ಬೆಳಗ್ಗೆನಿಂದ 9 ಗಂಟೆನಿಂದ ಅದಕ್ಕೆ 4 ಗಂಟೆವರೆಗೆ ಇರ್ತೀರಿ. ಜನರು ಎಲ್ಲಿ ಬೇಕಂದ್ರೆ ನಾವು ಗ್ರೂಪ್ ಅಲ್ಲಿ ಮುಚ್ಚಿದ್ದು ದೇವಸ್ಥಾನ ಇರಲಿ, ಚರ್ಚ್ ಇರಲಿ, ಮಜೀದಿ ಇರಲಿ, ಅಲ್ಲಿರೋ ಗುರುಗಳಿಗೆ ನಾವು ಮಾಹಿತಿ ಕೊಟ್ಟಿದ್ರೆ ನಮ್ಮ ಶಾಸಕರಾದ AC ಶ್ರೀನಿವಾಸ್ ಸರ್ ಅವ್ರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ನಾವು ಇದು ಐಡಿ ಕಾರ್ಡ್ ಕ್ಯಾಂಪ್ ಮಾಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ದಯವಿಟ್ಟು ನೀವೆಲ್ಲ ಸಹಕರಿಸಿ ಅಲ್ಲಲ್ಲಿರೋ ಜನರಿಗೆ ದಯವಿಟ್ಟು ಹೇಳಿ ಕಳಿಸಬೇಕು ಅಂತ ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ಒಂದು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ